उमेदवार जाहीरच करून टाकलेला सिटिंग आहेत आमचे, त्यामुळं त्यांच्या प्रचाराची हे आहे, पण याला संमती उरलेल्या दोन पक्षांची आम्ही घेऊ. पण आज त्यांची उमेदवारी जरी तुम्ही केली असली तरी मात्र त्यांचं जे प्रतिज्ञा पत्र आहे ते दोन्ही गटांकडे आहे आणि आणखी काही आमदारांचं आहे, तुम्ही त्याची चिंता करू नका. नाही परंतु त्याच्यामध्ये काही नाही, देयर इज नो परंतु. वायकरांना ईडीच्या धमक्याचे आहेत, ते असा गुप्तस्फोट संजय राऊतांनी केला की भाजपमध्ये येण्यासाठी धमक्यासाठी मला माहिती. उदय सामंतांनी एक सांगितलं की आम्ही, त्यांनी स्वतः जो काही सर्वे केलेला लोकसभेचा, तर त्यात 48 ते 48 जागा महायुतीला मिळत आहेत असं उदय सामंतांनी जाहीर केलं. काही कुछ भी मुमकिन आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कुठलंही जे कार्यालय त्याच्यावर दावा करणार असं तटकरेंकडून सांगण्यात आलेलं काय वाटतं? चांगली गोष्ट आहे, त्यांनी अशी भूमिका घेणं हे अपेक्षितच आहे आणि चांगली भूमिका घेतली. जागा वाटपावरून काही जागांवर जागांच्यासाठी भांडण करणं ही योग्य नाही. जागा वाटप लोकसभेच्या जागा वाटपावरून काही काही ठिकाणावरून थोडस काही अडकलं तर काय आता काय परिस्थिती? जागा वाटप आपलं फायनल झालंय का? अजून नाही झालेलं पण होईल. वंचित कडून काय मसुदा जो आहे तो देण्यात आलेला आहे का? देण्यात आलेला आहे त्याच्यासाठी जवळपास आम्हाला मान्य असणारेच मुद्दे आहेत. आमची मतं आणि त्यांची मतं त्याच्यात काही फारसा फरक नाही आहे, त्यामुळे आमची त्यांच्याबरोबर बैठक होईल लवकर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.